नमस्कार, मी विशाखा। विशाखाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण झटपट रवा आप्पे कसे करायचे ते बघणार आहोत। खूप सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे। आपल्याला ज्यावेळेला वेळ कमी असतो त्यावेळेला ही पटकन रेसिपी तुम्ही करू शकता आणि खूप छान आहे। तर आता आपण आप्पे कसे करायचे ते बघूया। झटपट आप्पे बनवण्यासाठी इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे। तुम्ही घरच्या कोणत्याही वाटीचं प्रमाण घेऊ शकता किंवा मेजरमेंट कपने घेतलं तरीही चालेल। आणि त्याच वाटीनं बरोबर अर्धी वाटी इथं मी दही घेतलेलं आहे, तेही यामध्ये आपण घालून घेऊया। आणि चवीनुसार मीठ घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि ह्यामध्ये आपण लागेल तसं पाणी घालून घेऊया। मिश्रण थोडस सैलसर करायचं। आणि आपण आता हे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया। तर आता अर्धा तास झालेला आहे, तुम्ही बघू शकता रवा आपला छान किती फुललेला आहे बघा। आणि आपण ह्यामध्ये आणखी थोडस पाणी घालूया म्हणजे सैलसर असं बॅटर आपलं छान होईल। आणि ह्यामध्ये थोडस आपण इनो घालून घेऊया आणि परत व्यवस्थित मिक्स करूया। तुम्हाला जर चटणी करायची नसेल याच्या बरोबर खोबऱ्याची, तर तुम्ही यामध्येच कांदा, बारीक मिरचीचे तुकडे, गाजर याचे काप सुद्धा घालू शकता। आणि जर नाही चटणी केली तर मग चालू शकते। मला चटणी करायची आहे ह्याबरोबर खोबऱ्याची, त्यामुळं मी ह्यामध्ये काही घातलेलं नाही आहे। गाजर वगैरे घालू शकता ह्यामध्ये। आता इथे आपलं बॅटर हे पूर्णपणे छान अगदी तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही छान झालेलं आहे अगदी। आता आपण ह्याचे आप्पे करून घेऊया। तर आता तवा आपला छान तापलेला आहे, त्यामध्ये आपण थोडस पहिल्यांदा तेल घालून घेऊया प्रत्येकाच्या। आपण हे सर्व मध्यमाचे आप्पे काढून घेणार आहोत। आणि थोडस आपण त्याच्यावर तेल सोडूया। तेल सोडल्यामुळं आपले आप्पे पटकन निघतात। पाच मिनिटांसाठी आपण हे झाकून ठेवूया। बघूया आप्पे आपले छान झालेले। आपण थोडस कडेला तेल सोडून घेऊया। इथे बघू शकता तुम्ही आपली पाठीमागची बाजू छान बांधलेली आहे। Thank you.
तेल टाकलं की पटकन परतता आणि ही भाजी पण आपली छान मग भाजली जाते. तर आपण परत ही थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया. आपण आता छान आता भाजलेली आहे चांगले काढून घेऊया आपण आता हे. याच पद्धतीने आपण दुसरे पण काढून घेणार आहोत. तर आता इथे आपे आपले खाण्यासाठी तयार आहेत. खूप झटपट ही रेसिपी होते आणि त्यासोबत चटणी सुद्धा आहे. तुम्हाला चटणी जर करायची नसेल तर तुम्हाला त्यामध्ये काय काय तुम्ही ऍड करू शकता हे पहिल्यांदा मी सांगितलेलं आहे. तर आता ही रेसिपी आपली छान तयार झालेली आहे. तर झटपट होते, तुम्ही करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आणि अशा छान छान रेसिपी आपल्या घरच्यांना खाऊ घालण्यासाठी विशाखाच रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घरचं का हेल्दी राहा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसाठी.